व्यक्तिगत मत असं झालेलं आहे की समाजाला योग्य ती दिशा भविष्याच्या हिताच्या दृष्टीने देणं महत्वाचं आहे. वादविवाद प्रतिवादापासून मी स्वतःला लांब म्हणजे ठरवलंय की मी लांब राहील त्याच्यापासून. आणि बऱ्याच वेळा मीडियाला मुलाखती देताना त्याच्या क्रिया प्रतिक्रिया चुकीच्या जातात. आता हा जो आमचा इथं विश्वास आहे त्याला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत की त्याचे अर्थ वेगळे निघतात. मला जे वेगळं बोलायचंय माझा बोलण्याचा हेतू वेगळा असतो आणि मग त्याचे अर्थ वेगळे निघतात. शिवस्पर्श परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वर मोळक साहेब शैलेश येते मोळक शैलेश मोळक रज्ञेश मोळक त्यांचे मामा राजू चोपदार आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने 2013 बळीराजा पहाट सुरू करण्यात आली. त्या पहिल्याच कार्यक्रमाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि आजही तो इतक्या वर्षांनंतर कायम आहे. सकाळी 5:30 उठून येणं आणि हा कार्यक्रम पहाटे करणं दिवाळीच्या निमित्त असेल बलिप्रथेच्या निमित्ताने असेल लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे याला आणि ही प्रबोधनाची पहाट आहे. आजपर्यंत पुरोगामी विचाराच्या अनेक लेखकांना चित्रपट कलाकारांना साहित्य क्षेत्रातल्या लोकांना आणि कीर्तन किंवा अन्य प्रकारचे संगीताचे कार्यक्रम जे प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत त्याचे या ठिकाणी त्यांनी उत्साहपूर्ण या ठिकाणी साजरे केले. बळीराजाचं महत्त्व तुम्हाला कुठलं म्हणजे चांगलं दिसून येतं? मुख्यतः भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि बळीराजा जो आहे हा कृषी संस्कृतीचा जनक आहे. महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने बळीराजाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रबोधन सुरू केलं. बळीराजा विस्मृतीत गेलेला राजा होता. बळीराजाच्या बाबतीत आपण दिवाळीमध्ये नेहमी एक महान ऐकत आलो आणि कुठं लिखित नसलेली ही गोष्ट आहे की इडापिडा जवळ आणि बळीचं राज्य येऊ म्हणजे वाईट गोष्टी नष्ट व्हाव्यात आणि चांगली गोष्ट व्हावी तर चांगली गोष्ट काय व्हावी तर बळीचं राज्य यावं. बळीराज्य म्हणा शिवराज्य म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जे होतं ते बळीचंच राज्य होतं. परंतु दुर्दैवाने बळी हा जो शब्द आहे हा वेगळ्या अर्थाने वापरला जातो म्हणजे त्याला ब्राह्मणी संस्कृतीमध्ये बदनाम करण्याचा एक प्रकार झालेला आहे. बळी हा सर्व ताकदवान सर्वश्रेष्ठ दयावान राजा होता. दक्षिणेत जर तुम्ही गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये बळीराजाचा ज्या दिवशी जन्मदिवस आहे किंवा बलिप्रथा आहे त्या दिवशी संपूर्ण त्या भागामध्ये कपडे नवीन घालणं त्यानंतर गोडधोड खाणं आणि आनंद उत्सव साजरा करणं अशा प्रकारची प्रथा दक्षिणेमध्ये आजही दिसते. ती द्रविड संस्कृती आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की आर्य आणि द्रविड संस्कृती संक्रमण असलेला हा भाग आहे. ज्या पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचा जन्म झाला त्याच पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा सुद्धा जन्म झालेला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या हे पुणे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. भारताच्या एकूण समाजकारण राजकारणाचं महत्त्वाचं शहर म्हणून पुणे गणले गेलेले ना अशा ठिकाणी बळी पहाट बळीराजाचा उत्सव आणि शिवस्पर्श परिवाराच्या वतीने हा साजरा केला जातो याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर आत्ताच मी म्हणजे तुमच्या तोंडातून हमेशा मी दुबईचं खूप मी नाही का गुण गाता तुम्ही पण आता अचानक तुम्ही लंडनची भाषा करू लागलात त्याचं कारण काय? मुख्यतः 2016 मराठा क्रांती मोर्चा जो निघाला त्यातलं एक मुख्य कारण होतं की आरक्षण. 1982 पासून 2022 पर्यंत 40 झाले आम्ही आरक्षणाची मागणी करत आहोत. तर आरक्षणाबाबतीत मी असं म्हणतो की अ जर आरक्षणाचा आपल्याला आरक्षित करत असेल आकर्षित करत असेल तर अ अर्थकारणाचा सुद्धा आहे अ अदानीचा सुद्धा आहे आणि अ अंबानीचा सुद्धा आहे. तर आरक्षणासाठी आपण लढण्यापेक्षा आता अर्थकारणासाठी लढलं पाहिजे. आणि आपण 1990 मंडल कमिशनच्या माध्यमातून ओबीसीला आरक्षण मिळालं त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आरक्षणाची चळवळ मोठी व्यापली. परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मी मात्र स्वतःला या ठिकाणी थांबवलं आणि एक वेगळ्या प्रकारची वाट स्वीकारली आणि त्याचं व्याप्ती मात्र प्रचंड आहे. ते तुम्ही जे म्हणताय की आज मी दुबईबद्दल बोलतो लंडनबद्दल बोलतो तर हे खरं आहे की एक व्याख्यानाचाच विषय ठेवलेला आहे तो म्हणजे अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुक आपला हा जो विषय आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674
शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेस आपलं राज्य केवढं असेल तर ते तंजावर पासून पेशावर पर्यंत असेल, म्हणून ते म्हटले होते की अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुक आपला. पण छत्रपती शिवाजी महाराज आज जन्माला आले, त्यांनी स्वतःची तजवीर जर आज बघितली तर आपल्याला सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये दिसते की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो लावलेला असतो, त्याच्यावर शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावर बसलेले असतात, सगळे मानकरी असतात, सरदार असतात, कुटुंबातले सदस्य असतात, सगळे मावळे त्या दरबारात असतात, परंतु एक माणूस त्या ठिकाणी वाकलेला दाखवलेला असतो, त्याचं नाव अँड्री ऑक्झिंडर, जो गव्हर्नर होता मुंबईचा, हा ब्रिटिश होता. ब्रिटिश या देशामध्ये अर्थकरण करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी पहिल्यांदा आले आणि व्यापार आणि अर्थकरण करता करता ते राज्यकर्ते झाले, जगावर त्यांनी राज्य केलं. आज जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, जे ब्रिटिश त्यांच्या पुढे झुकत होते, त्यांचे गुलाम होते, त्यांनी जगावर राज्य केलं तर ते संपूर्ण मराठा बहुजन समाजाला प्रेरणा देतील की आता तंजावर पासून पेशावर पर्यंत नाही तर अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुक आपला, आणि याच्यासाठी अर्थकरण हा मुख्य विषय आहे. आणि जगभर जाऊन आपल्या लोकांनी उद्योग व्यवसाय केलं पाहिजे. कालच आपण बघितलं की लंडनचे पंतप्रधानपदी ऋषी सनत झाले, तर ते भारतीय आहेत. परंतु तुम्हाला दुसरी गोष्ट माहिती असली पाहिजे की पोर्चुगलचे सुद्धा पंतप्रधान आज जे आहेत ते गोव्याचे आहेत, किंवा मॉरिशसला तुम्ही गेला तर ते सुद्धा भारतीय वंशाचे पंतप्रधान आहे. नंतर कमला हॅरिस ही अमेरिकेची उपराष्ट्रपती आहे. म्हणजे तुम्हाला जगभर गेल्यानंतर असं लक्षात येतं की भारतीय लोक मुख्यतः जाट, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, उत्तरेतील हे लोक तुम्हाला जगभर व्यवसाय उद्योगासाठी निमित्ताने गेलेले तिथं स्थिर स्थावर झालेले दिसतात. आणि दक्षिणेमध्ये केरळी लोक गल्फ कंट्रीमध्ये दिसतात, दुबई असेल, अबुधाबी असेल, सौदी असेल, ओमान असेल, सगळीकडे व्यापलेले दिसतात. तसंच तमिळ लोक हे साऊथ ईस्ट एशियामध्ये सिंगापूर, मलेशिया, खाली थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी जाऊन ते अर्थकरण करतात. ज्या देशाला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याची चौकट असलेलं, म्हणजे महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेबांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य, अशी राज्यघटना, त्याची विचारधारा महाराष्ट्रातनं मिळाली, त्या विचारधारेवर राज्यघटना निर्माण झाली. आज देशाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु या सगळे सामाजिक तत्व आपल्या देशाने स्वीकारले, पण त्यांच्या मूलभूत या गरजा आहेत. जर तुम्ही बघितलं असेल, एक 8 दिवसापासून एक चर्चा सुरू आहे की भारताचा हंगर ग्राफ जो आहे, म्हणजे गरिबी रेखा, हा देश आता 107 क्रमांकावर गेला. दिवसेंदिवस आपल्या देशाची गरिबी वाढत चाललेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की समतेची तत्व अंमलबजावणी झाली असताना सुद्धा मूलभूत जो घटनेने दिलेला अधिकार आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय, ज्याच्यातनं अर्थकरण केलं जाईल, त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. ही लोकशाही आहे. लोकशाही असल्यामुळं लोककल्याणकारी राज्य अपेक्षित असतं, लोकांच्या हिताचे कार्यक्रम देणं अपेक्षित आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये धार्मिक जातीय दंगे निर्माण करणं, हिंदुत्वाचा अजेंडा राबवत अल्पसंख्याक समाजाला सुरक्षित निर्माण करणं, आता पुढच्या काळामध्ये भारतीयत्वाचा विचार घेऊन पुढे जावं लागेल. आणि अर्थकरणाशिवाय पर्याय नसल्यामुळं अर्थकरणासाठी आता आपण जगभर जायला पाहिजे आणि ती मर्यादा आम्ही सगळी ओलांडली पाहिजे. कारण आताच निखिल चव्हाण यांनी भाषण केलं. निखिल हा मोठा कलाकार आहे, परंतु त्याचा लंडनमध्ये लंडन मिसळ नावाचा पिक्चर आता शूट झाला. लंडन इतकं आपल्या जवळ झालं की मराठी चित्रपटातले लोक सुद्धा आता तिथं जाऊन चित्रपट करायला लागले. माझे एक मित्र नितीन सोनवणे 5 वर्ष 40,000 किलोमीटर 42 दिवसाचा प्रवास त्यांनी केला. सत्य आणि अहिंसा हा बुद्धाचा आणि गांधीजीच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे. आणि प्रज्ञेश मोळक हे शिवस्पर्श परिवाराचे प्रमुख आहेत. त्यांनी 50 दिवसाचा 13 देशाच्या युरोप खंडामध्ये एकटा प्रवास केला, सोलो प्रवास केला. आणि त्या ठिकाणच्या ऐतिहासिक स्थळं असतील, आधुनिक काही गोष्टी असतील, त्याचा सगळा अभ्यास करत करत त्यांनी 50 दिवस संपूर्ण युरोप खंडामध्ये प्रवास केला. तर जग जवळ आलेले आहे. आपण ग्लोबल इंडिया म्हणतो किंवा ग्लोबल विलेज झालंय म्हणतो, म्हणजे जग जवळ आलेले आहे. अशा काळामध्ये आपल्या लोकांना आता जगभर उद्योग व्यवसाय नोकरीसाठी परदेशात जावं, आपलं अर्थकरण करावं,
आणि त्यातून या देशाचं सुद्धा अर्थकारण होतं, कारण परदेशातले गेलेले लोक भारतात मोठ्या प्रमाणामध्ये पैसे पाठवतात, त्याचा आकडा प्रचंड मोठा आहे. आमच्या चळवळीच्या माध्यमातून 8,500 तरुण हे आता परदेशात नोकरीला गेले. त्यांनी दिवाळीनिमित्त 42 कोटी रुपये परकीय चलन भारतात पाठवलं. हे आमच्या चळवळीचं यश आहे. आम्ही आता बिझनेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रबोधनाच्या चळवळी चालवतोय अर्थकारणाच्या. खरं तर सामाजिक तत्व आम्हाला मान्य आहे, ती 75 वर्षामध्ये आम्हाला त्याचं चांगलं यशही मिळालंय. परंतु भारत शताब्दी साजरी करत असताना स्वातंत्र्याची, आम्ही सगळे लोक अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षणाने परिपूर्ण असले पाहिजे, आणि आर्थिक संपन्नता जी आम्हाला सगळ्यांना सुख आणि समृद्धी देईल याच्याकडे वाटचाल केली पाहिजे. आता मी शेवटचा एक प्रश्न विचारतो की आत्ता शिवसेनेमध्ये फूट पडलेले, तसेच मराठा मोर्चामध्ये पण फूट पडले, त्याचं कारण काय? मी काय त्याच्या बोलणार नाही, कारण ते माझं काम नाही. काय प्रत्येक गोष्ट आपण उत्तर दिलीच पाहिजे असं नाही. पहिली बात चुकीचं आहे ते सर, ऐका ना, पहिली बात तर तुम्ही मध्ये मला पाडायचं नाही. नाही, पहिली बात तुम्ही मीडियापासून बऱ्याच वर्षांनी लांब आहे, म्हणजे आहेच नाही तुम्ही, नाही तर पहिले सतत असायचे तुम्ही. नाही नाही, मी बोलतच नाही. मी आता मोळक साहेब आहे, तुमचं कौटुंबिक कार्यक्रम म्हणून मी बोललो. नाही तर काय, मला रोज म्हणलं तर टीव्हीवर दाखवते. पण मला आता काय त्याच्यात मला कॉन्ट्रोवर्सीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. काय झालं तुम्हाला सांगू का, की वेगवेगळ्या भूमिका आपण मांडत राहतो, त्यातनं आपापसात एक संघर्ष निर्माण होतो, त्यातनं काही फायदा होत नाही. माझं व्यक्तिगत मत असं झालेलं आहे की समाजाला योग्य ती दिशा भविष्याच्या हिताच्या दृष्टीने देणं महत्वाचं आहे. वादविवाद प्रतिवादापासून मी स्वतःला लांब म्हणजे ठरवलंय की मी लांब राहील त्याच्यापासून. आणि बऱ्याच वेळा मीडियाला मुलाखती देताना त्याच्या क्रिया प्रतिक्रिया चुकीच्या जातात. आता हा जो आमचा इथं विश्वास आहे, त्याला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत की त्याचे अर्थ वेगळे निघतात. मला जे वेगळं बोलायचंय, माझा बोलण्याचा हेतू वेगळा असतो, आणि मग त्याचे अर्थ वेगळे निघतात.